या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अमूलची फ्रँचायझी कशी घ्यायची त्यासाठी नेमक्या कोणकोणत्या रिक्वायरमेंट्स आहे किती इन्व्हेस्टमेंट लागेल त्यासाठी तुम्हाला जमीन किंवा दुकान किती मोठं लागेल आणि त्यातून तुम्ही किती कमाई करू शकता सर्व डिटेल्स मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अमूलची फ्रँचायझी म्हणजे काय हे तर तुम्हाला शंभर टक्के माहीत असणारच आहे परंतु समजा काही लोक जर असे असतील की ज्यांना फ्रँचायझी म्हणजे काय हे जर माहीत नसेल तर त्यांच्यासाठी मी शॉर्टमध्ये फ्रँचायझी ने म्हणजे नेमकं काय हे एक सांगतो फ्रँचायझी म्हणजे कोणतीही कंपनी एका दुसऱ्या व्यक्तीला त्यांच्या ब्रँडनेमचा आणि ट्रेडमार्कचा वापर करायची परवानगी देते म्हणजे त्या व्यक्तीला ऑफिशियली कंपनीकडून परवानगी भेटते की तो व्यक्ती त्या कंपनीचं नाव वापरून दुकान सुरू करू शकतो म्हणजे जर तुम्ही अमूलची फ्रँचायझी घेतली तर तुम्ही अमूलच्या नावाने दुकान सुरू करू शकता आणि अमूलचे जे काही प्रॉडक्ट्स असतील ते सर्व प्रॉडक्ट्स तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या दुकानामध्ये विकू शकता अमूल कंपनी बेसिकली दोन प्रकारच्या फ्रँचायजी देते सर्वात पहिलं म्हणजे अमूल प्रेफर्ड आउटलेट किंवा ज्याला अमूल रेल्वे पार्लर किंवा अमूल किऑस्क असं देखील मानतात आणि दुसरं आहे अमूल आईस्क्रीम कुपिंग पार्लर तर सर्वात पहिले आपण अमूल प्रेफर्ड आउटलेट किंवा अमूल रेल्वे पार्लरबद्दल माहिती बघू तर तुम्ही रेल्वे स्टेशनवर किंवा शहरामध्ये जे छोटे छोटे अमूलचे आउटलेट बघितले असतील ते या फ्रँचायजीमध्ये मोडतात आता याचं नाव भलेही अमूल रेल्वे पार्लर असे आहे म म्हणजे याचा अर्थ असा नाही की फक्त हे रेल्वे स्टेशनवरच असतं ते कुठेही असू शकतं शहरामध्ये परंतु जास्त करून हे पार्लर रेल्वे स्टेशनवर बघायला मिळतात त्यामुळे ते त्याला असं नाव दिलेलं आहे परंतु हे पार्लर तुम्ही शहरामध्ये कुठेही सुरू करू शकता या फ्रँचायझीची मुख्य ओळख म्हणजे ही फ्रँचायझी किंवा हे अमूलचं आउटलेट हे छोटं असतं तुम्हाला जर कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये अमूलची फ्रँचायझी घ्यायची असेल तर तुमच्यासाठी हा फ्रँचायझीचा प्रकार हा अत्यंत योग्य आहे तर अमूल प्रेफर्ड आउटलेटची फ्रँचायझी घेण्यासाठी तुमच्याकडं शंभर ते दीडशे स्क्वेअर फीट पेक्षा मोठं दुकान किंवा जमीन असली पाहिजे तुम्ही भाड्याने देखील दुकान घेऊ शकता फक्त काळजी घ्यायची की या साईजपेक्षा तुमचं थोडंसं मोठं दुकान असलं पाहिजे आणि तुमचं दुकान हे चांगल्या जागी असलं पाहिजे म्हणजे ज्या ठिकाणी वर्दळ आहे शाळा कॉलेज रेल्वे स्टेशन किंवा हॉस्पिटल अशा वर्दळीच्या ठिकाणी तुमचं दुकान हे असलं पाहिजे ही फ्रँचायझी घेण्यासाठी तुम्हाला दोन ते तीन लाख रुपयांची इन्व्हेस्टमेंट लागते तर अमूलची जी ऑफिशियल वेबसाईट आहे या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे की दोन लाख रुपये इन्व्हेस्टमेंट लागते अमूल प्रेफर्ड आउटलेट घेण्यासाठी परंतु मी तुम्हाला सांगेल की एक्झॅक्ट दोन लाख रुपयामध्ये काम होत नाही कदाचित तुमचं दीड लाख रुपयात देखील काम होईल किंवा तुम्हाला तीन लाख रुपये देखील लागतील आणि त्याचबरोबर समजा तुम्ही अमूलची फ्रँचायजी सुरू केली तर नुसतं सुरू करून काम होत नाही तुम्हाला ती फ्रँचायजी किंवा ते आउटलेट चालवण्यासाठी देखील खर्च येईल जसे की समजा जर तुम्ही एखाद्या चांगल्या ठिकाणी गाळा घेतला तर त्या गाळ्याचं भाडं असेल दर महिन्याचं लाईट बिल असेल आता या ठिकाणी तुम्हाला आईस्क्रीम ठेवायचं आहे म्हणजे तुम्हाला फ्रीज घ्यावे लागतील ते फ्रीज तिथं तुम्हाला चालवावे लागतील त्यामुळे तुम्हाला लाईट बिल देखील बऱ्यापैकी येणार आहे अशी तुमची वर्षभराची ऑपरेटिंग एक्सपेन्सेसची तुमची तयारी पाहिजे तरच तुम्ही अशा बिझनेसमध्ये उतरायला पाहिजे जर तुमच्याकडे एक्झॅक्ट दोन लाख रुपये असतील तर तुम्ही या फ्रँचायझी घेण्याच्या भानकडीत पडू नये त्याचबरोबर ही अमूलची फ्रँचायझी प्रत्येक व्यक्तीसाठी योग्य नाही कोणत्या व्यक्तीने ती फ्रँचायझी घ्यावी आणि कोणी घेऊ नये हे देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी पुढं सांगणार आहे अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे तो असे सर्व खर्च हिशोबात धरून साडेतीन लाख रुपये कमीत कमी तुमची इन्व्हेस्टमेंट करायची जर तयारी असेल तर तुम्ही सहजपणे अमूल प्रेफर्ड आउटलेट किंवा अमूल रेल्वे पार्लर ज्याला म्हणता ती फ्रँचायझी तुम्ही घेऊ शकता आता ही फ्रँचायझी घेतल्यानंतर कोणत्या प्रॉडक्टच्या विक्रीमागे तुम्हाला किती प्रॉफिट मार्जिन राहतं ते आपण बघू तुम्ही जर पाऊच मिल्क विकलं तर तिथं तुम्हाला अडीच टक्के प्रॉफिट मार्जिन राहतं तुम्ही जर जे इतर मिल्क प्रोडक्ट आहे ते विकले तर त्यावर तुम्हाला दहा टक्के प्रॉफिट मार्जिन आहे आणि तुम्ही जर आईस्क्रीम विकलं जे पॅकेट पॅकिंग आईस्क्रीम येतं ते जर तुम्ही विकलं तुम तर त्यावर तुम्हाला वीस टक्के प्रॉफिट मार्जिन इथं तुम्हाला मिळतं तर अमूल फ्रँचायझीचा जो दुसरा प्रकार आहे त्याचं नाव आहे अमूल आईस्क्रीम स्कूपिंग पार्लर हे अमूलचं पार्लर थोडंसं मोठं असतं या ठिकाणी कस्टमरची बसायची देखील व्यवस्था केलेली असते तुमची जर थोडीशी जास्त इन्व्हेस्टमेंट करायची तयारी असेल आणि जर तुम्हाला अमूलचे सर्व प्रकारचे प्रॉडक्ट विकायचे असतील आणि जास्त प्रॉ प्रॉफिट कमावायचा असेल तर तुम्ही ही फ्रँचायझी घेऊ शकता अमूल आईस्क्रीम कुकिंग पार्लरची फ्रँचायझी घेण्यासाठी तुमच्याकडं तीनशे स्क्वेअर फीटपेक्षा मोठं दुकान किंवा जमीन असणं गरजेचं आहे तुम्ही भाड्याने देखील दुकान घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही त्याच्यात देखील आणि दुकान थोडंसं चांगल्या जागी असणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे वर्दळीचे ठिकाण असणं हे अत्यंत गरजेचं आहे तर या प्रकाराची अमूलची फ्रँचायझी घेण्यासाठी तुम्हाला सहा ते आठ लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट करावी लागेल अमूलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती मी सांगितलेलं आहे की सहा लाख रुपये इन्व्हेस्टमेंट लागते या प्रकारची फ्रँचायझी घेण्यासाठी परंतु मी जसं आधी सांगितलं की एक्झॅक्ट तेवढ्या अमाऊंटमध्ये काम होत नाही तुमची जर आठ लाख रुपयापासून दहा लाख रुपयापर्यंत इन्व्हेस्टमेंट करण्याची तयारी असेल तर तुम्ही ही अमूलची फ्रँचायझी घेऊ शकता या फ्रँचायझीमध्ये आधीच्या फ्रँचायजीपेक्षा खूप जास्त बेनिफिट्स आणि फायदे तुम्हाला मिळतात आता या फ्रँचायजीमधून तुम्हाला किती विक्री मागं किती प्रॉफिट मार्जिन राहतं ते आपण बघू तर जे रेसिपी बेस्ड आईस्क्रीम असतात त्यावर तुम्हाला पन्नास टक्के प्रॉफिट मार्जिन मिळतं आणि सर्वात महत्त्वाचा फायदा हाच आहे या प्रकारच्या फ्रँचायझीचा म्हणजे जर तुम्ही पन्नास रुपयाचं आईस्क्रीम विकलं तर पंचवीस रुपये तुमचा प्रॉफिट राहतो आता तुम्ही काही मोठमोठ्या अमूलच्या फ्रँचायझीमध्ये बघितलं असेल की तिथं सुट्टा आईस्क्रीम असतं ज्याला स्कूप असं मानतात जे चमचेने काढून तुम्हाला वाटीमध्ये दे देतात त्यावर तुम्हाला पन्नास टक्के प्रॉफिट मार्जिन मिळतं त्याचबरोबर जे प्री पॅक्ड आईस्क्रीम आहे त्यावर वीस टक्के प्रॉफिट मार्जिन आहे आणि अमूलचे जे इतर प्रॉडक्ट आहे मिल्क प्रॉडक्ट त्यावर दहा टक्के प्रॉफिट मार्जिन आहे आणि दूध पिशव्यांवर नेहमीप्रमाणे अडीच टक्के प्रॉफिट मार्जिन तुम्हाला मिळतं आता दूध पिशव्यांवर भले तुम्हाला कमी प्रॉफिट मार्जिन मिळतं परंतु तुम्हाला हे दूध पिशव्या ठेवाव्या लागतात कारण कोणता कस्टमर जर अमूलमध्ये आला तर अनेक वेळेस अनेकजणं दूध पिशवी घेण्यासाठीच येतात आणि जर त्यांना तिथं दूध पिशवी नाही मिळाली तर मग ते दुसऱ्या दुकानात जातात आणि पुढच्या वेळेस त्या कस्टमरला काहीही घ्यायचं असेल तर मग ते तुमच्या दुकानात न येतात दुसऱ्या दुकानात जातात कारण त्यांच्या डोक्यात हे फिट बसलेलं असतं या ठिकाणी आपल्याला हवे असलेले आप प्रॉडक्ट मिळत नाही त्यामुळे तुम्हाला सर्व प्रकारचे प्रॉडक्ट हे तुमच्या दुकानामध्ये ठेवावे लागतात सर्व प्रकारचे प्रॉडक्ट म्हणजे मी फक्त जे काही प्रॉडक्ट तुमच्या एरियात चालतात त्याबद्दल बोलत आहे तर मग आता अमूलची फ्रँचायझी घेण्यासाठी कुठे अप्लाय करावं हो लागतं कोणासोबत कॉन्टॅक्ट करावा हो लागतो तर तुम्हाला सर्वात आधी गुगलवर जायचं आहे आणि अमूल फ्रँचायझी बिझनेस हिंदी बिग मास्टरी असं सर्च करायचं आहे आणि इथं खाली जर तुम्ही थोडंसं स्क्रोल केलं तर बिग मास्टरी डॉट कॉम इथं तुम्ही बघू शकता ही आमची वेबसाईट आहे त्यावर क्लिक करून तुम्ही हे जी काही तुम्हाला माहिती सांगितली ती सर्व माहिती तुम्हाला या पोस्टमध्ये मिळेल आणि इथं खाली तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्स देखील दिलेले आहे या नंबरवर कॉल करून तुम्ही फ्रँचाईजीबद्दल जी काही माहिती आहे जे काही डिटेल्स आहे ते सर्व डिटेल्स तुम्ही त्या क कस्टमर केअरच्या व्यक्तीकडून मिळवू शकता पुढची जी काही प्रोसेस असेल फ्रँचायझी घेण्याची ती सर्व प्रोसेस तुम्हाला हा व्यक्ती सांगेल किंवा मग तुम्ही अमूल डॉट कॉम या अमूलच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन देखील कॉन्टॅक्ट डिटेल्सवर कॉल करून तुम्ही जी काही माहिती आहे फ्रँचायजी कशी घ्यायची जी काही प्रोसेस आहे त्याची माहिती मिळवू शकता आता इथं तुम्ही थोडीशी अत्यंत काळजी घेणं गरजेचं आहे कारण अनेक लोक अमूलची फ्रँचायजी देण्याच्या नावाखाली लोकांना फसवत आहे अनेक लोक तुम्हाला कॉल करतील आणि सांगतील की आम्ही अमूलची फ्रँचायझी देतो आणि ते तुमच्याकडून पैसे घेतील आणि तुम्हाला फ्रँचायझी देणार ना नाही आणि फसवतील त्यामुळे तुम्ही थोडीशी सावधगिरी बाळगणं अत्यंत गरजेचं आहे आता तुम्ही अमूलची फ्रँचायझी घेण्यासाठी ऑनलाईन देखील अप्लाय करू शकता परंतु मी तुम्हाला रेकमेंड करेल की आधी तुम्ही यांना फोन करा सर्व माहिती घ्या आणि मग पुढची प्रोसेस करा तर आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अमूलची फ्रँचायझी कोणी घ्यावी आणि कोणी घेऊ नये कारण सरसकट सगळ्यांसाठीच हा बिझनेस योग्य नाही असं मी का म्हणतो तर जर तुम्हाला चांगल्या ठिकाणी चांगल्या वर्दळीच्या ठिकाणी गाळा भेटला चांगल्या लोकेशनला जर तुम्हाला दुकान भेटलं भाड्याने गाळा भेटला तरच तुम्ही हा बिझनेस करावा कारण या बिझनेसचं यश अपयश संपूर्णत तुमच्या दुकानाच्या लोकेशनवर डिपेंड आहे त्यामुळं आधी तुम्ही तुम्हाला चांगल्या वर्दळीच्या ठिकाणी गाळा भेटतो का किंवा दुकान तुम्ही घेऊ शकता का विकत किंवा तुम्हाला भाड्याने गाळा भेटतो का ते तू आधी तुम्ही बघा आणि मगच ह्या अमूलची फ्रँचायझी घेण्याच्या भानगडीत तुम्ही पडा आता अमूलची फ्रँचायझी घेताना अमूल तुम्हाला पूर्ण सपोर्ट करते दुकानाचं रिनोवेशन कसं करायचं कोणकोणते टूल्स लागतात कोणकोणत्या मशनरी लागता सर्व काही तुम्हाला अमूलकडून शंभर टक्के सपोर्ट मिळतो ते सर्व काही तुम्हाला सांगतात रेडीमेड तुम्हाला फक्त दुकानात बसायचं आहे जाऊन आणि त्यांचे प्रॉडक्ट विकायचे आहे बाकी सर्व माहिती सर्व सपोर्ट अमूलकडून तुम्हाला मिळतो त्याचबरोबर जो अमूलचा माल आहे तो घेण्यासाठी देखील तुम्हाला कुठं बाहेर जावं लागत नाही तुमच्या दुकारानावर ते माल अमूलची कंपनी आणून पोहोच करते कोणताही बिझनेस सुरू करण्याआधी एक चांगला बिझनेस प्लॅन बनवणं अत्यंत गरजेचं असतं आणि म्हणूनच एक चांगला बिझनेस प्लॅन कसा बनवायचा हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर स्क्रीनवर तुम्हाला जो व्हिडिओ दिसत आहे त्यावर क्लिक करून तुम्ही बिझनेस प्लॅन कसा बनवायचा ते अगदी डिटेलमध्ये शिकू शकता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र